लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून अगदी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. विजय करंजकर यांचं नाव चर्चेत असतानाही ठाकरेंनी वाजे यांना आशीर्वाद दिल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण निकालानंतर ठाकरे यांचा हा निर्णय योग्य ठरला. महायुतीच्या हेमंत गोडसे यांचा पराभव करत वाजे निवडून आले. वाजेंच्या या विजयात सगळ्यात मोठा वाटा ठरला तो त्यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा. सिन्नरमधून वाजे यांना थोडं थिडकं नव्हे तर तब्बल 1,28,000 मतांचं लीड मिळालं. याच लीडच्या जोरावर वाजेंनी मैदान मारलं. आता वाजेंचा डोळा आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे. दुसऱ्या बाजूला याच लीडमुळं इथलं विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हेही काहीसे टेन्शनमध्ये आहेत. कोकाटे यांचाही सिन्नर मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. पण वाजे हे खासदार झाल्यानं माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आता तुल्यबळ उमेदवार नसेल अशी एक राजकीय चर्चा आहे. पण प्रत्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, माणिकराव कोकाटेंविरोधात कोण तगडा उमेदवार असणार, कोकाटे वाजे यांच्यात तिसऱ्या कोणत्या भिडूचा उदय होणार का, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये. जुना राजकीय इतिहास पाहिला तर सुरुवातीला या मतदारसंघावर वाजे कुटुंबियांचं वर्चस्व होतं. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा आणि तत्कालीन काँग्रेसचे नेते शंकरराव वाजे हे या मतदारसंघाचे पहिले आमदार. 1967 वाजे यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे इथले आमदार झाल्या. 1972 काँग्रेसनं रामकृष्ण नाईक यांना तिकीट दिलं. शंकरराव वाजे अपक्ष लढले पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर हा मतदारसंघ वाजे यांच्या ताब्यातून गेला. 1978 आणि 1980 काँग्रेसचे सुरेवान गडात विजयी झाले. त्यानंतर 1985 ते 1995 अशी सलग 3 टर्म तुकाराम दिघोळे आमदार झाले. 1985 समाजवादी काँग्रेसकडून, 1990 काँग्रेसकडून, तर 1995 ते अपक्ष म्हणून निवडून आले. अपक्ष निवडून येणं त्यांच्या पथ्यावर पडलं. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं ते ऊर्जा राज्यमंत्री झाले. 1999 निवडणुकीपूर्वी दिघोळे राष्ट्रवादीत गेले तर शिवसेनेनं माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली. कोकाटे यांनी दिघोळे यांचा तब्बल 24,000 मतांनी पराभव केला. 2004 पुन्हा शिवसेनेचे कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे दिघोळे अशी लढत झाली. त्यात कोकाटे 20,000 लीडनं निवडून आले. 2009 माणिकराव कोकाटे काँग्रेसकडून रिंगणात उतरले. त्यावेळी शिवसेनेनं त्यांच्या विरोधात राजाभाऊ यांचे वडील प्रकाश वाजे यांना उमेदवारी दिली. दोघांमध्ये चांगलीच फाईट झाली. पण कोकाटे यांनी 3,000 मताधिक्यानं विजय मिळवत हॅट्रिक केली. कोकाटे यांना 75,630 मतं मिळाली तर वाजे यांना 72,800 मतं मिळाली. 2014 निवडणूक खऱ्या अर्थानं राजाभाऊ वाजे यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. मोदी लाटेत कोकाटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पण शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी कोकाटे यांचा 20,000 मतांनी पराभव करत उट्टे काढले. वाजेंनी तब्बल 42 आमदारकी पुन्हा घरात आणली. 2019 महायुतीत भाजपकडून तिकीट मिळणार नसल्यानं कोकाटे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. कोकाटे आणि शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात टफ फाईट झाली. त्यात वाजे 3,000 मतांच्या फरकानं पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोकाटे हे अजित पवार गटात गेले. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिलं. त्यांनी शिवसेनेचे 2 टर्म खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांचा मोठा पराभव केला. यात वाजे यांना होमग्राउंड सिन्नरमधून मिळालेलं मताधिक्य हा मोठा चर्चेचा विषय ठरला. कोकाटे आमदार असतानाही गोडसे यांना या मतदारसंघातून अवघी 31,254 मतं मिळाली तर वाजे यांना तब्बल 1,59,492 मतं मिळाली. वाजे यांना तब्बल 1,28,000 मतांचं लीड मिळालं. यामागं कोकाटे आणि वाजे यांची छुपी युती असल्याची चर्चा झाली. वाजे खासदार झाल्यास विधानसभेला आपल्यासमोर तगडा उमेदवार राहणार नाही असा विचार करत कोकाटे यांनी गोडसे यांना मदत केली नाही अशी राजकीय चर्चा आहे. आता प्रश्न राहतो तो कोकाटेंविरोधात उमेदवार कोण. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाईल. राष्ट्रवादीकडून कोकाटे हेच प्रमुख दावेदार आहेत. महाविकास आघाडीमध्ये मात्र या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही ही जागा हवी. राजाभाऊ वाजे यांची चोलते तेजस्विनी हेमंत वाजे यांच्या नावाची ठाकरे गटाकडून चर्चा सुरू आहे. पक्षाकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्याचंही बोललं जात आहे. याशिवाय उदय सांगळे हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते गेल्या 20 वर्षांपासून सिन्नरच्या राजकारणात आहेत. ते आधी शिवसेनेत होते.
त्यावेळी दादा भुसे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. पण 2011 मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. त्यांच्या पत्नी शीतल सांगळे या नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. सांगळे सध्या कुठल्याच पक्षात नाहीत, त्यामुळं महाविकास आघाडीत जागा ज्याला सुटेल त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली. सांगळे यांच्या बाबतीत जातीय समीकरणही उजवं ठरतं. त्या वंजारी समाजाच्या आहेत. या मतदारसंघात वंजारी मतदार मोठ्या संख्येनं आहेत. थोडक्यात काय तर कोकटे यांच्यासमोर किरकोळ आव्हान नसणार आहे. वाजे यांच्या घरात उमेदवारी मिळाल्यास ते त्यांच्यासाठी ताकद लावतील. तर शरद पवार यांच्या पक्षाला उमेदवारी गेल्यास जो उमेदवार असेल त्यासाठी सहानुभूतीची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभेला कमी पडलेले कोकाटे हे आव्हान कसे परतवून लावणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.